tên nào cái? तर सर्वांचं स्वागत आहे. मात्र क्षेत्ररक्षण सजून झालं गेलं असताना बघायला मिळतं आपल्याला वांजुळे संघ. तर सामन्याला सुरुवात होते. सर्वांचं स्वागत असेल युट्यूबच्या सर्व प्रेक्षक वर्ग, सर्वांचं स्वागत, सर्वांनाच जय आदिवासी, जय महाराष्ट्र. सामन्याला सुरुवात. पहिले षटक घेऊन येत आहे गोलंदाज मिस्टर अमीन, एक चांगला गोलंदाज. नक्की मात्र गोलंदाजी मार्क करण्यामध्ये माहिर आहे आणि हाच आत्मविश्वास दाखवला जाईल. 45 नंबरची जर्सी सलामी जोडी मैदानामध्ये उपस्थित तैनात मिस्टर साबीर आणि नक्कीच त्यांच्यासोबत जोडले गेले आहेत समाधान. एक चांगले फलंदाज तयार आहेत. नक्की मात्र फलंदाजी मार्क करण्यासाठी तयार. दोन खेळाडू बाहेर उभे तैनात. पंचांचा कॉल येतोय सामन्याला सुरुवात. चल बाई स्टार्ट. पहिला चेंडू मार्क करत असताना पहिला चेंडू मात्र फेस केला जाईल, खेळून काढला जाईल. पहिल्या चेंडूला फ्लिक केलंय, चेंडूला लोवर फुल टॉस. चेंडूला मात्र दिशा दाखवली असताना लॉंग लेगच्या दिशेमध्ये जात आहे चेंडू. मात्र जातोय सीमारेचे पार, बाउंड्री लाईनच्या बाहेर आरपार. एक चांगला फटका देऊया डीजेला संधी. पुन्हा एकदम योगेश नक्कीच मात्र आमच्यासोबत जोडले गेले असताना आपलं सुद्धा स्वागत असेल. तर पुढचा चेंडू, एक चांगली सुरुवात बघायला मिळते आपल्याला गोलंदाजी मार्फत. त्याच अनुषंगाने फलंदाजी मार्फत तयार. फलंदाज तयार असताना पुन्हा एकदा पुश केलं गेलं आहे समोरच्या दिशेमध्ये. थेट पॉईंटच्या दिशेमधून ढकलून दिलं गेलं असताना चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. चार धावींसाठी एक पुन्हा एकदा एक ऑफिशियल एक ब्रँडेड फटका जमा होतोय चार धावींच्या अंतर्गत. मिस्टर शब्बीर यांच्या बॅटमधून एक युवा फलंदाज मात्र फलंदाजी करण्यामध्ये माहिर आहे. एक चांगला फलंदाज नक्की मात्र चांगली सुरुवात, आक्रमक सुरुवात. हल्ला बोल केला जाईल. दोन लगातार मात्र चौकार जमावत असताना एक चांगली सुरुवात होत आहे. तर पुढचा चेंडू मात्र तयार असेल. पुन्हा एकदा तयार आहे नक्की मात्र सुकाने चॅलेंजर संघ. मात्र हा एक दमखम असलेला संघ. पुढचा चेंडू मात्र फेकून दिलं जाईल चेंडूला सीमारेच्या पलीकडे बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार सहा धावींसाठी कडले. छावा मारतोय सहा धावा. कुठे असतील त्यांनी मंचाकडे यायचं आहे. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. दिनेश भाऊ कुठे असतील, मंचाकडे यायचं आहे. पुढचा चेंडू तयार. फलंदाज मिस्टर शब्बीर तयार असताना पुन्हा एकदा एक कमालीचा फटका. चेंडू जातोय थेट सीमा रेषेच्या पलीकडे. देऊया डीजेला संधी. बघायला मिळते मनीष तर दिनेशजी बेंडकोळी कुठे असतील, त्यांनी मंचाकडे यायचं आहे. एक कमालीची सुरुवात, आक्रमक सुरुवात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तयार असताना मात्र चेंडूला फेकून दिलं जाईल नो मॅन्स लँडच्या दिशेमध्ये, डीप लॉंग ऑफच्या दिशेमध्ये. नक्कीच मिस्टर शब्बीर पुन्हा एकदा तयार आहे नक्कीच मात्र एक चांगली सुरुवात, आक्रमक सुरुवात. पुढचा चेंडू हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक उभा तैनात. जेल टिपला जाईल फलंदाज बाद पहिला. तर एक षटक झालं असताना मग नक्कीच मात्र आपल्याला बघायला मिळते शेवटच्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला गेला आहे. एकूण धावसंख्या झाली आहे 22-22. सुकानी या संघाची नक्कीच मात्र एक चांगली खेळी, एक चांगली आक्रमक सुरुवात. नवीन फलंदाज मैदानात, हातामध्ये तलवार, डोळ्यामध्ये दार, पक्षाची नजर, चित्त्याची चाल प्रवीण.
एक चांगला फलंदाज आहे, नक्की मात्र चांगली फलंदाजी मार करावी लागेल त्या चार विषयांकडे. नक्कीच मात्र थोडंसं मात्र महाग षटक, पहिलं षटक पॉवर प्लेचे षटक महाग ठरलं गेलं असताना पाच खेळाडू बाहेर उभे तैनात केले जातील. गोलंदाजाचं नाव कळवायचं आहे मला. विवेक गोलंदाजी मार करण्यासाठी दुसरे षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे, तयार आहे. तर पाच खेळाडू बाहेर उभे तैनात केले गेले असताना आपल्याला बघायला मिळते पॉवर प्लेचे षटक समाप्त झाले गेले असताना दुसरे षटक हाताळण्यासाठी सज्ज विवेक. तर समाधान नक्कीच मात्र फलंदाजी मार करण्यासाठी तयार आहे. एक चांगला फलंदाज आहे, नक्की मात्र पहिला फलंदाज बाद झाला मिस्टर शाकिब शब्बीर. एक चांगली फलंदाजी मार करून 22 धावांचं योगदान दिलं गेलं असताना पहिला चेंडू या षटकामधील पहिला चेंडू ब्लॉक होल्डमध्ये सोडलेला चेंडू मात्र खेचून काढलाय चेंडूला, परंतु मात्र बॅट आणि बॉलचा एक चांगला संपर्क झाला गेला असताना कुठलीही धाव मात्र जोडली जाणार नाही या चेंडूवरती. एक निर्धाव चेंडू मात्र जमा होतोय. पुढचा चेंडू तयार, पुन्हा एकदा पुढचा चेंडू तयार असताना पुढचा चेंडू उडवलाय चेंडूला हवे चेंडू खाली क्षेत्ररक्षक उभा तैनात, मात्र जेल ड्रॉप केला जाईल, सुवर्ण संधी निर्माण होईल, एक जीवनदान दिलं जाईल. मित्रांनो क्या आज आहे तर मॅच आहे, परंतु मात्र जेल ड्रॉप केला गेला असताना कुठलीही धाव दोन धावा जोडल्या जातील. आणि मात्र थोडस मात्र खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळतं आपल्याला वांजुळे संघाचं, त्याच अनुषंगाने मात्र जेल ड्रॉप केला गेला असताना दोन धावा जोडल्या आहेत. एक चांगला चेंडू पेस केला गेला असताना पुढचा चेंडू मात्र तयार असेल, पुन्हा एकदा समाधान तयार असताना एक चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु मात्र बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क झाला गेला असताना पॉवर मात्र थोडीशी मात्र एनर्जी कमी पडेल. देऊया डीजेला संधी. पुन्हा एकदा धन्यवाद डीजे. नगर मात्र दुसरा फलंदाज बाद झाला गेला असताना आपल्याला बघायला मिळते नवीन फलंदाज मैदानामध्ये मिस्टर नवाज. एक चांगला फलंदाज, एक नवजवान फलंदाज तयार आहे, नक्की मात्र एक चांगली फलंदाजी मार करावी लागेल. पुढचा चेंडू खेचून काढले चेंडूला, पुन्हा एकदा बघायला मिळते आपल्याला थेट मिड विकेटच्या दिशेमधून जात असताना चेंडू मात्र एक धावेसाठी जाईल, एक धाव मात्र जोडली जाईल. आणि एक धाव ॲड करते असताना आपल्याला बघायला मिळते धाव संख्येत मात्र बदल 25 धावसंख्या जोडली असताना चांगलं षटक, दुसरं षटक मात्र कमालीचं षटक. 4-6 धावसंख्येत नक्की मात्र बदल केला जात असताना धावसंख्येत बदल केला गेला आहे. 25-25 धावसंख्या जोडली गेली असताना पुढचा चेंडू मात्र तयार. पुढचा चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय लॉंग ऑफच्या दिशेमध्ये आणि थेट डिलिव्हर करत असताना क्षेत्ररक्षक उभा तैनात, एक धाव जोडली जाईल. शेवटचा चेंडू शिल्लक, धावसंख्येत बदल 26. एक चांगलं षटक मात्र वापसी केली गेली असताना कमालीचं मात्र कमबॅक केलं गेलं असताना षटक हाताळताना मिस्टर विवेक पुन्हा एकदा शेवटचा चेंडू तयार. चांगलं षटक हाताळले जात असताना पुढचा चेंडू लॉब केलाय चेंडूला समोरच्या दिशेमध्ये मात्र फेकून दिले जाईल चेंडूला सी मारेच्या पलीकडे, षटकार. बत्तीस धावसंख्या लागली गेली आहे सुसुने या संघाची. 32 धावसंख्या लागली गेली असताना एक विकेट नक्की मात्र डगआउटमध्ये बसला गेला आहे. 5 षटकांचा सामना, तिसरे षटक हाताळण्यासाठी सज्ज असेल गोलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, गोलंदाजचं नाव कळवायचं आहे मला पुन्हा एकदा. नक्की मात्र अशोक एक चांगला गोलंदाज तयार आहे, नक्की मात्र एक चांगलं स्वप्न, दोन्ही संघाचं एक स्वप्न असेल की विजय मिळवू, हा विजय मिळवायचा असेल तर एक चांगला संघर्ष मात्र करावा लागेल जारी आहे. तर पहिला चेंडू राईट समोर द विकेट, फलंदाज तयार, सफल झाला समोरच्या दिशेमध्ये लॉंग ऑनच्या दिशेमध्ये मात्र फिरकावले चेंडूला, चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाईल, एक धाव जोडली जाईल. एक धाव जोडत असताना पुन्हा एकदा मात्र धाव संख्येत बदल केला जाईल, एक धावची डिमांड होती आणि नक्की मात्र एक धाव जोडली गेली असताना 33 धावसंख्या जोडली गेली आहे. पुढचा चेंडू तयार,
इकडे नक्की मात्र चांगली फटकेबाजी करण्याचा प्रयत्न असेल का आस असेल अपेक्षा असेल. दाद मागताना पंचांकडे बॅट आणि बॉलचा संपर्क झाला गेलाय. फलंदाज बाद होईल आणि त्याच्या दिशेकडे मात्र थर्ड अंपायरकडे नक्की मात्र कॉल केला गेला आहे. रिव्ह्यू दिला जाईल, प्रत्येक संघासाठी एक रिव्ह्यू दिला जाईल. तर नक्की मात्र कॉल आहे पंचांकडे, तिसऱ्या पंचांकडे कॉल असताना आमचे पंच बघायला मिळते आपल्याला. कॅमेरमॅन मिस्टर तयार आहेत मिस्टर तेजसभाई भोईर, एक चांगलं नाव आपल्या आदिवासी भागामध्ये तसेच त्र्यंबक तालुक्यामध्ये हे नाव मात्र चमकत आहे, झळकत आहे. मिस्टर तेजस भोईर त्यांच्यासोबत वर्क करत असतात मिस्टर राजभाई जोशी, साहिलभाई भोईर. एक चांगलं कॅमेरा आहे नक्की मात्र, चांगली अशी क्लॅरिटी आहे, चांगलं असं प्रेक्षेपण आपल्याला बघा मिळते थेट ग्रामीण टेलिस यूट्यूबच्या अंतर्गत. तसेच आजच्या दिवशी नक्की मात्र आपल्याला बघा मिळते ऑनलाईन प्रेक्षक वर्ग 2539 ऑनलाईन प्रेक्षक वर्ग थेट जोडले गेले असताना सर्वांचं स्वागत असेल. अतिशय असं गर्दीसुद्धा बघायला मिळते आपल्याला यूट्यूबवरती. आणि तिसऱ्या अंपायरचा नक्की मात्र कॉल दिला गेला असताना काय निर्णय असेल कळवायचं आहे आम्हाला. तर बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नसेल, फलंदाज सेफ असेल, सुरक्षित असेल. तर पुढचा चेंडू फलंदाज तयार आहे नक्की मात्र. फलंदाज बाद झाला गेला नव्हता, त्याच्या अनुषंगाने पुढचा चेंडू मात्र एक चांगला चेंडू मात्र पेस केला गेला असताना बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क झाला नाही, समानवाईज झाला नाही. त्याच्या अनुषंगाने मात्र एक निर्धाव चेंडू जमा होईल, तीन चेंडू देपे शिल्लक. तिसऱ्या षटकामधील धावसंख्या जोडली आहे आपल्याला बघायला मिळते धावफलकावरती 33-33. धावसंख्येत मात्र कुठलाच बदल झाला गेला नाही. त्याच्या अनुषंगाने पुढचा चेंडू तयार फलंदाज नवाज. पुढचा चेंडू स्टेप आउट समोरच्या दिशेमध्ये, लॉंग ऑफच्या दिशेमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. मिस्टर मॅडी ॲडी मेडी टेडी चांगलं असं क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला बघायला मिळतंय. आणि एक धाव जोडली जाईल. तर पुढचा चेंडू मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कण्यासाठी तयार आहे फलंदाज. तयार असताना पुलटा चेंडूला पुन्हा एकदा दिशा दाखवली जाईल. लॉंगांच्या दिशेमध्ये मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. दोन धावींची डिमांड होती परंतु मात्र एकच धावीवरती समाधान. आणि एक धावीवरती नक्कीच मात्र समाधान मानले गेले असताना धावसंख्येत मात्र बदल केला जाईल. शेवटचा चेंडू शिल्लक, 35 धावसंख्या जोडली आहे धापलकावरती. एक चांगली स्पर्धा जय हनुमान क्रिकेट चषक 2023. आणि याच स्पर्धेचा आनंद घेताना सर्व ऑनलाईन प्रेक्षक वर्ग, पुढचा चेंडू हवे चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावत असताना बघायला मिळते, चांगला जेल टिपला जाईल. फलंदाज बाद होईल पुन्हा एकदा. धावसंख्या जोडली आहे धापलकावरती आपल्याला बघायला मिळते 35-35. अद्याप 12 चेंडू शिल्लक, 2 षटक मात्र शिल्लक आहेत. नवीन फलंदाज मैदानात, गोलंदाजचं नाव कळवायचं आहे पुन्हा एकदा. एक चांगला गोलंदाज आहे बबलू भरत. एक मिनटं सामना थांबवायचा आहे. फलंदाज पॅन्ट खाली घ्यायची आहे. युट्यूब लाईव्हच्या अंतर्गत मात्र आपल्याला बघायला मिळते फलंदाज. एक चांगला सामना आणि त्याच्या सामन्यामध्ये चांगले रूल आहेत आणि त्याच रूलचा फॉलो करायचा आहे. तर फलंदाज तयार, पुढचा चेंडू पहिला चेंडू या चौथ्या षटकामधील भरत. डोंगराच्या पायथ्याला नागमोडी वाटत पोरा हळूहळू चालतो, उडरे पाखरा उडून जायचो समोरच्या दिशेमध्ये. उडवले चेंडूला खाली क्षेत्ररक्षक उभा तैनात. लॉंग ऑनच्या दिशेमध्ये एक धाव जोडली जाईल. निसर्ग राजा एक सांगतो फुलांनो वेलीनो फळांनो, कबूल आहे सर्वांनाच मात्र हा सामना. आणि मात्र एक धाव जोडली गेली असताना धावसंख्येत बदल 36-36. 36 धावसंख्या जोडली आहे. पुढचा चेंडू तयार मिस्टर भरत. फलंदाजी मार्क करण्यासाठी तयार असेल फलंदाज. एक चांगला फलंदाज आहे नक्की मात्र बबलू फलंदाज. नक्की मात्र राईट हँड फलंदाज, एक चांगला फलंदाज आहे मॅन फ्रॉम बघायला मिळतं आपल्याला. सुकाने तयार आहे पुढचा चेंडू. मात्र एक चांगला चेंडू फेकला गेला असताना निर्धाव चेंडू जमा होईल. एक डॉट चेंडू जमा होतोय भारत. एक चांगली वापसी, चांगलं षटक हतळत असताना या षटकामध्ये मात्र दोन चेंडूवरती एक धाव खर्च करत असताना चेंडू बघायला मिळत आहेत. 4 चेंडू अद्याप शिल्लक. सुकेने संघ वर्ष नक्की मात्र एक चांगला वांजुळे संघ मात्र बघायला मिळतोय. पुढचा चेंडू
पुढचा चेंडू पॉवरफुल ब्युटीफुल वंडरफुल। यार पुन्हा एकदा बबलू बबलू ऑन द फायर। पुढचा चेंडू मात्र बघायला मिळते पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू जमा होईल। दोन चेंडू शिल्लक, धावसंख्येत बदल 42-42 धावसंख्या जोडली गेली आहे धापलका वरती। सुकेने या संघाची नक्की मात्र एक चांगला संघ। सुकेने चॅलेंजर्स चॅलेंज देत असताना पुढचा चेंडू तयार, चॅलेंज स्वीकार आहे। पुढचा चेंडू मात्र हवे चेंडू लॉप केले, चेंडूला खाली क्षेत्र शिकोबा तैनात, जेल टिपला जाईल। फलंदाज बाद चौथा, पुन्हा एकदा देऊया डीजेला संधी। मात्र डीजे मात्र तयार आहेत, पुन्हा एकदा आमच्यासोबत जोडले गेले आहेत मिस्टर योगेश तयार आहेत ना की। मात्र जेल टिपला गेलाय, फलंदाज बाद होईल। तरी फलंदाज बाद झाला गेला असताना शेवटचा अंतिम चेंडू मात्र शिल्लक आहे। अंतिम चेंडू शिल्लक असताना नवीन फलंदाज मैदानात अक्षय। एक चांगला फलंदाज नक्की मात्र अक्षय, चांगली फलंदाजी मार करण्यामध्ये माहिर आहे। पहिला सामना जिंकला गेला आहे आदेश बॉईज त्र्यंबकेश्वर। एक चांगला सामना करून 60 धावांचं लक्ष आपल्याला बघायला मिळत होतं। त्या चरषकाने गणेश गाव संघ 67 धावांचा पाठलाग करून नक्की मात्र एक ओव्हर राखून सामना जिंकला गेला होता। एक चांगला सामना आणि चालू असलेला सामना आपल्याला बघायला मिळते वांजुळे वर्सेस सुकाने। हा संघ मात्र एक चांगला संघ आहे। पुढचा फलंदाज तयार अक्षय। अंतिम चेंडू शिल्लक या चौथ्या षटकामधील, एक चौथा षटक चालू असताना चांगली गोलंदाजी मार्क करत आहे भरत तयार आहे। राईट आर्म ओवर द विकेट, गोलंदाजी मार्क करत असताना 23 नंबरची जर्सी, भगवी जर्सी, महाराष्ट्राची आन बान छान भगवा रंग। मात्र नक्की मात्र पुढचा चेंडू पंचांचा कॉल येतोय, नक्की मात्र षटक संपलं जाईल। चौथं षटक एंड ऑफ द ओव्हर, पंच बघायला मिळते अरुण सर आणि त्यांच्यासोबत जोडले गेलेत मिस्टर सुनील सर। एक चांगला असा पंचांचा रोल अदा करत असताना मात्र चांगली पंचांची भूमिका पार पाडत आहे। 4 षटक समाप्त, एकूण धावसंख्या जोडली आहे धापलकावरती 42-43। B40 धावसंख्या जोडली गेली आहे। शेवटचा अंतिम षटक, 6 चेंडू शिल्लक, पहिला चेंडू राईट आर्म ओवर द विकेट, पहिला चेंडू उंचावलाय चेंडूला पुन्हा एकदा हवे चेंडू खाली क्षेत्ररक्षक उभा तैनात नसेल। एक धाव पूर्ण केली गेली असताना दुसऱ्या धावीचा कॉल होता, दुसरी धाव पण जोडली जाईल। एक चांगलासा रनिंग बिटवीन द विकेट, दोन धावांच्या अंतर्गत दोन धावा जोडले आहेत। धावसंख्येत पुन्हा एकदा बदल 44-44। अंतिम षटक चालू आहे, शिल्लक आहे 5 चेंडू मात्र शिल्लक। एक चांगली स्पर्धा तुम्हाला सर्वांच्याच भेटीला आली गेली असताना यूट्यूबच्या अंतर्गत सर्व ऑनलाईन प्रेक्षक जोडले गेले आहेत, सर्वांचं स्वागत असेल। पुढचा चेंडू पुन्हा एकदा तयार, पुन्हा एकदा तयार असताना दाद मागताना पंचांकडे बॅट आणि बॉलचा संपर्क झाला आहे। पंचांचा कॉल येतोय नक्की मात्र फलंदाज बाद होईल। बाद झाले गेले असताना पंचांचा कॉल येत आहे फलंदाज बाद। प्रत्येक संघाला एकच रिव्ह्यू दिला जाईल, यात मात्र कुठलीच शंका नसेल। तरी मात्र बघायला मिळते पंचांचा कॉल येत असताना तर मात्र थर्ड नक्की मात्र थर्ड अंपायर कडे कॉल केला गेला आहे पंचांनी। पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळते एक रिव्ह्यू दिला जाईल, पहिला रिव्ह्यू सक्सेसफुल होता नक्की मात्र आपल्याला बघायला मिळालं होतं। आणि त्याच अनुषंगाने सुक्याने संघ मात्र रिव्ह्यूचा कॉल केला गेला असताना पुन्हा एकदा फलंदाज बघायला मिळत आहे। दुसऱ्या चेंडूवरती बॅट आणि बॉलचा संपर्क झाला होता की नाही हे चेक केलं जाईल, आणि चेक करत असताना आपल्याला बघायला मिळत आहे मिस्टर तेजस भोईर।
चेंडू मात्र फेकला जाईल. तयार आहे, तयार असताना पुन्हा एकदा फेकून दिले जाईल चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये. उभा क्षेत्ररक्षक तैनात, एक धाव पूर्ण, दुसरी धाव पण अतिशय वेगाने पूर्ण केली जाईल. दोन धावा जोडल्या जातील. एक चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, दोन धावांचा कौल होता आणि नक्कीच मात्र दोन धावा जोडल्या गेल्या आहेत. धावसंख्येत बदल 46-46. तर तीन चेंडू अद्याप शिल्लक या अंतिम षटकामधील एक चांगला सामना. पुढचा चेंडू तयार आहे, फलंदाज तयार आहे, गोलंदाज तयार आहेत, ऑनलाईन प्रेक्षक वर्ग आणि तयार असताना पुन्हा एकदा उंचावले चेंडूला, मात्र फेकून दिलं जाईल चेंडूला सी मारेस पार. देऊया डीजेला संधी पुन्हा एकदा. सहा धावा जोडले गेले, धावसंख्येत बदल 52-52 धावसंख्या लागली गेली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उंचावून मारण्याचा प्रयत्न आणि हवेत चेंडू खाली क्षेत्ररक्षक उभा तैनात मिडॉनच्या दिशेमध्ये जेल ड्रॉप केला जाईल. आणि मात्र दोन धावांचा कॉल असताना मात्र पुन्हा एकदा अतिशय चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. दोन धावांचे नक्की मात्र दोन धावा जोडले आहेत. अंतिम चेंडू शिल्लक, धावसंख्येत बदल 54-54. तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे, बघूया शेवटचा चेंडू. फलंदाज तयार, पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळतंय एक चांगला संघ. सुकीने संघ त्याच अनुषंगाने मात्र चांगला स्ट्रगल करत असताना आपल्याला बघायला मिळते. हा वांजुळे हा संघ. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेमध्ये थेट कव्हर पॉईंटच्या दिशेमधून ढकलून दिलं असताना दोन धावींची रिक्वेस्ट फॉलो थ्रू केली जाईल. आणि मात्र पुन्हा एकदा तिसऱ्या धावीचा कॉल आहे आणि तिसरी धाव पण स्वीकारली जाईल. तीन धावा मात्र पूर्ण केल्या जातील शेवटच्या चेंडूवरती. तर पाच षटक समाप्त होतील, एक इनिंगचा सामना समाप्त होईल. एकूण धावसंख्या जोडली आहे धावपलकावरती आपल्याला बघायला मिळते. सुकीने संघाची एकूण धावसंख्या झाली आहे 57-57. 58 धावांचं लक्ष असेल, टार्गेट असेल, भेटूया लगेच. तर स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या दुसऱ्या इनिंगमध्ये. 57 धावांचं लक्ष आहे, टार्गेट आपल्याला बघायला मिळतंय. सुकीने संघ एक चांगला संघ मात्र असताना आपल्याला बघायला मिळत होतं. टॉस नाणेफेकीचा चुकवला, जिंकला गेला आणि त्याच्या अनुषंगाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं असताना सुकीने संघाने नक्कीच मात्र पहिल्या फलंदाजी मार करून 57 धावांचं लक्ष टार्गेट 58 धावांचं टार्गेट आहे नक्कीच मात्र आपल्याला बघायला मिळते. वांजुळे संघाला वन केलं गेलं असताना एक चांगला सामना, एक चांगली स्पर्धा तुम्हाला सर्वांच्या भेटीला आली गेली असताना. जय हनुमान क्रिकेट चषक 2023 त्र्यंबकेश्वर मात्र सर्व जय हनुमान क्रिकेट क्लब यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली गेली असताना आयोजक आपल्याला बघायला मिळते. सर्व आयोजकांचे नक्की मात्र आभार. मान्य श्री तुकाराम फसाळे असतील, मान्य श्री गणेश फसाळे असतील, मान्य श्री प्रतीक भाऊ असतील फसाळे, त्याच अनुषंगाने नामदेव भाऊ कोरडे असतील. एक चांगलं नक्की मात्र आयोजन नियोजन करत असताना गणेश भाऊ धनगर असतील, शांताराम भाऊ जाधव असतील, रंगनाथ भाऊ जाधव असतील,
योगेश भाऊ झोलेतील सर्वांचा मात्र चांगला असा हातभार आहे, नक्की मात्र चांगला असा सहकार्य आहे. या स्पर्धेला ठिकाण आहे नक्की मात्र आपल्याला बघायला मिळते जव्हार रोड रेणुका हॉलच्या पाठीमागे लहंगे मैदानावरती एक चांगली अशी भव्य दिव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली गेली असताना सर्वांनाच परिचित आहे नक्की मात्र यूट्यूबच्या अंतर्गत सुद्धा आपण आनंद घेऊ शकता. लिंक दिली गेली आहे नक्की मात्र आपल्याला बघायला मिळते ग्रामीण टेनिस क्रिकेट ही लिंक दिली गेली असताना सर्व ऑनलाईन प्रेक्षकांचं स्वागत असेल. तिसरा सामना पहिला सामना जिंकला गेला होता आदेश बॉईज त्र्यंबक, दुसरा सामना गणेश गाव संघ, तिसरा सामना चालू असलेला सामना विजय श्री घोषित होणारा संघ नक्की मात्र आपल्याला बघायला मिळेल दुसऱ्या राऊंडसाठी पात्र असेल. तर क्षेत्ररक्षण सजून झाले गेले असताना आपल्याला बघायला मिळतंय पाच षटकांचा सामना, पाच षटकांमध्ये आपल्याला बघायला मिळतं 58 धावांचा पाठलाग करावा लागेल वांजुळे या संघाला. आव्हान दिलं ते सुकेने या संघाने एक चांगला संघ आपल्याला बघायला मिळते. तसेच मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. मान्यश्री समीर पाटणकर असतील नगरसेवक, तसेच मान्यश्री हर्षजी टोरपे असतील यांचं सुद्धा स्वागत आहे. तसेच मंचावर उपस्थित मान्यश्री सरपंच साहेब नवनाथ नाना कोठोळे असतील हे सुद्धा एक चांगलं नाव आहे, एक मोठं नाव आहे त्र्यंबक तालुक्यातील. हे सुद्धा मंचावर उपस्थित आहे, त्यांचे सुद्धा सहर्ष स्वागत असेल. आपलं सहर्ष स्वागत आहे सर, नक्की मात्र आस्वाद घेऊ शकता. आपण सुद्धा आस्थान ग्रहण करायचं आहे. तर सलामीची जोडी मैदानात उपस्थित तयार आहे नक्की मात्र सामना करण्यासाठी. सामन्याला लगेच सुरुवात होईल. एक चांगला सामना आणि याच सामन्याचा आस्वाद घेताना सर्व ऑनलाईन प्रेक्षक वर्ग आपलं सर्वांचं स्वागत आहे. तसेच मंचावर उपस्थित मैदानात उपस्थित मान्यश्री विलास सर भाऊ, विलास भाऊ आचार्य नक्की मात्र हे सुद्धा एक मोठं नाव आहे, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत असेल. तर प्रेक्षक वर्ग आपणास सूचना असेल की खुर्च्या खेळाडूंसाठी बसण्यासाठी द्यायची आहे पवेलियन बॉक्समध्ये. हा पवेलियन बॉक्स आहे, चेअर्स द्यायच्या आहे, सहकार्य करायचं. मंचावरती खूपच जागा आहे, मंचावरती आपण बसू शकता. कृपया मंचावरती बसायचं आहे नक्की मात्र, मंचावरती खूपच जागा आहे. सामन्याला सुरुवात होत असताना चलो बाई स्टार्ट. पहिला चेंडू गोलंदाज तयार, फलंदाज तयार, शब्बीर गोलंदाजी मार करण्यासाठी तयार आहे. तर सामन्याला सुरुवात नक्की मात्र क्षेत्ररक्षण सजून झाले गेले असताना दोन खेळाडू बाहेर उभे तैनात आहेत. 30 सर्कलच्या मागे फलंदाज तयार मिस्टर भरत वर्सेस अशोक, नक्की मात्र ही सलामीची जोडी तयार आहे. पहिला चेंडू मार्क केला जाईल, पहिला चेंडू समोरच्या दिशेमध्ये खेळून काढले जाते. लॉंग ऑफच्या दिशेमध्ये मात्र ढकलून दिलं गेलं असताना चेंडूला एक धावापर्यंत मात्र खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे बाउंड्री लाईनच्या बाहेर. पाणी हे सुद्धा म्युझिक आपल्याला ऐकायला मिळतंय. त्याच अनुषंगाने पुढचा चेंडू तयार पुन्हा एकदा मिस्टर शब्बीर, एक चांगला गोलंदाज चांगला फलंदाज आहे नक्की मात्र. फलंदाजी मार्कनेमध्ये माहिर होता नक्की मात्र. पहिले षटकामध्ये 22 धावा जोडल्या गेल्या होत्या. पुढच्या चेंडू हो कमालीचा चेंडू मात्र पेस केला गेला असताना ब्लॉक होल्डमध्ये सोडलेला चेंडू मात्र निर्धाव चेंडू जमा होईल. एक चांगला नक्की मात्र सामना यूट्यूबच्या अंतर्गत सर्व ऑनलाईन प्रेक्षक वर्ग जोडले असताना आपल्याला बघायला मिळते. 2,539 ऑनलाईन प्रेक्षक वर्ग जोडले आहेत, सर्वांचं स्वागत असेल. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा तयार फलंदाज भरत, एक चांगला फलंदाज आहे, एक चांगला गोलंदाज आहे नक्की मात्र. आपल्याला बघायला मिळते मंचावर उपस्थित सर्व प्रेक्षक सर्व ऑनलाईन वर्ग आपले सर्वांचं स्वागत. पुढचा चेंडू बॅट आणि बॉलचा संपर्क झाला गेला आहे. टॉप पेज फलंदाज बाद पहिला. धन्यवाद डीजे नक्की मात्र. पहिला फलंदाज बाद झाला गेला असताना आपल्याला बघायला मिळते नवीन फलंदाज मैदानामध्ये. निळे आकाश, लख प्रकाश, मंद हवा, थंड वातावरण, विहिरीचं थंडगार पाणी. नवीन फलंदाज मैदानात मिस्टर विके, एक चांगला फलंदाज आहे नक्की मात्र. चांगली फलंदाजी मार्क करावी लागेल. सामना मात्र जिंकायचा असेल तर 58 धावांचं लक्ष आहे, टार्गेट आहे. एक चांगला नक्की मात्र सामना. कल होतो आज जैसा महल होतो, ताज जैसा फूल होतो, गुलाब जैसा
ओवर खेळ होतो क्रिकेट जैसा अप्रतिम खेळ. पुढचा चेंडू तयार. फलंदाज मिस्टर विके रिव्हर्स स्वीप अटेंड केला जाईल की मात्र इन टू द गॅप मध्ये ढकललं जाईल. चेंडूला मात्र फेकून दिले जाईल सीमारेच्या पलीकडे बाउंड्री लाईनच्या बाहेर. मात्र रिव्हर्स स्वीप अटेंड केला असताना मात्र सीन जातोय सीमारेच्या पलीकडे. धावसंख्येत मात्र भर पडला जाईल. 8 धावसंख्या लागली गेली आहे. पुढच्या चेंडू तयार. पुढचा चेंडू स्टेप आउट होण्याचा प्रयत्न होता आणि त्याच अनुषंगाने मात्र एक स्विंग गोलंदाजीचा नजारा पेश करत असताना मात्र एक स्लोअर चेंडू पेश केला गेला होता. एक निर्धाव चेंडू मात्र जमा होतोय. तर नक्कीच मात्र आपल्याला बघायला मिळतं एक निर्धाव चेंडू जमा होईल. पुढचा चेंडू तयार. पुन्हा एकदा मिस्टर शब्बीर भाई एक चांगला गोलंदाजी नक्की मात्र चांगली गोलंदाजी मार करत असताना पुढचा चेंडू कम्मालीचा चेंडू मात्र फेकण्याचा प्रयत्न आणि त्याचा अनुषंगाने मात्र थोडासा मात्र वाईटचा कॉल येतोय पंचांचा. थोडासा मात्र बाहेर दिशा भटकताना हा चेंडू एक तृतीय धाव जोडली जाईल वाईटच्या अनुषंगाने. धावसंख्येत बदल केला जाईल. 9 धावसंख्या लागली गेली आहे आपल्याला बघायला मिळते. वांजुळ या संघाची लॉस ऑफ वन. सुकीने संघ मात्र 58 धावांचा पाठलाग चालू आहे. जारी आहे पुढचा चेंडू तयार. पुढचा चेंडू कम्मालीचा चेंडू आणि कम्मालीचा फटका हवे चेंडू. सेंडू मात्र आज नक्की मात्र जेल टिपला जाईल. एक चांगला जेल टिपला गेला असताना फलंदाज बाद दुसरा. जेल टिपला गेला असताना पहिले षटक मात्र समाप्त झालं गेलं आहे. एकूण धावसंख्या जोडली आहे आपल्याला बघायला मिळते धावपलकावरती. वांजुळ या संघाची एकूण धावसंख्या झाली आहे 9 लॉस ऑफ वन. तेरेनके मात्र 5 खेळाडू बाहेर उभे तैनात केले जातील. सर्कल समाप्त होईल. पॉवर प्ले मात्र समाप्त झालं गेलं असताना 5 खेळाडू बाहेर उभे तैनात केले गेले आहेत. एक चांगलं क्षेत्ररक्षण सजवताना आपल्याला बघायला मिळते हा सुकेने हा संघ. तर दुसरं षटक हाताण्यासाठी सज्ज गोलंदाज मिस्टर मयूर आणि चांगली खेळी नक्की मात्र एक झेल टिपला गेलं असताना मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतंय सुकेने या संघामार्फत. तर मयूर पुढील फलंदाज मैदानामध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये तयार आहे नक्की मात्र फलंदाजी मार करण्यासाठी मयूर. एक मिनिट मॅच थांबवायची आहे. एक चेंडू शिल्लक आहे पहिल्या षटकामधील. पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू फलंदाज बाद, तिसरा चेंडू चौकार. डॉट आहे का? ठीक आहे ठीक आहे. तर नक्कीच मात्र पहिले षटक समाप्त झाले गेले असताना आपल्याला बघायला मिळते एकूण धावसंख्या झाली आहे 9 दुसरं षटक पहिला चेंडू. तर सुवर्ण संधी आहे नक्की मात्र फलंदाजासाठी आणि गोलंदाजासाठी सुद्धा एक सुवर्ण संधी आहे. लगातार 3 विकेट घेतल्यास 500 रुपयाचा रोख कॅश पारितोषिक मान्यश्री डॉक्टर पंकज बोरसे यांच्याकडून लागलं गेलं आहे. तसेच 3 षटकार मारल्यास 500 रुपयाचा रोख कॅश पारितोषिक देण्यात येईल. एक सुवर्ण संधी नक्की मात्र पैशांचा पाऊस पडला जाईल. देणाऱ्यांनी देत जावे, घेणाऱ्यांनी घेत जावे. रोख कॅश पारितोषिक 500 रुपयाचं रोख कॅश पारितोषिक लागलं गेलं आहे. 3 विकेट आणि 3 षटकार लगातार मारल्यास डॉक्टर पंकज बोरसे यांच्याकडून लगेच मात्र आमच्याकडे जमा होईल. पुढचा चेंडू तयार. फलंदाज तयार आहे, गोलंदाज तयार आहे. पुढचा चेंडू मात्र पेश करताना पुढचा चेंडू हवे चेंडू. खाली क्षेत्ररक्षक उभा तैनात परंतु मात्र जेल टिपला जाणार नाही. चेंडू जातोय सीमारेच्या पलीकडे.
मात्र एक षटकार जमा आहे नक्की मात्र लगा तर तीन षटकार मारल्यास रोख पारितोषिक 500 रुपयाचं लागू आहे जारी आहे. तर पुढचा चेंडू तयार फलंदाज. एक सुवर्ण संधी आहे नक्की मात्र सुवर्ण संधीवरती हात तुक मोकळे करण्याचा नक्की मात्र फायदा घेण्याचा प्रयत्न होता आणि त्याच अनुषंगाने मात्र जेल जेल टिपला जाईल. फलंदाज बाद होईल. पुन्हा एकदा देऊया डीजेला संधी. पारितोषिक जारी आहे लागू आहे नक्की मात्र विकेट तीन विकेट लगातार घेतल्यास तीन षटकार लगातार घेतल्यास रोख कॅश पारितोषिक 500 रुपयाचं लागू आहे. डॉक्टर पंकज बोरसे यांच्या मार्फत एक चांगले नाव नक्की मात्र आदर्श नाव आपल्याला बघायला मिळते पंकजजी बोरसे. डॉक्टर नक्की मात्र त्र्यंबक तालुक्यातील एक मोठं नाव आपल्याला बघायला मिळते याच मैदानामध्ये उपस्थित. स्वागत आहे आपलं सुद्धा. तर बघायला मिळते नवीन फलंदाज मैदानामध्ये रवी मयूर. नक्की मात्र एक चान्स आहे सुवर्ण संधी आहे लगातार तीन विकेट घेतल्यास रोख कॅश पारितोषिक 500 रुपयाचं जमा आहे. तर तयार धावसंख्येत झाली आहे नक्की मात्र आपल्याला बघायला मिळते 16 धावसंख्या लागली आहे. धावपलकावरती पुढचा चेंडू मात्र फेकला जाईल. लेफ्ट हँड फलंदाज तयार आहे नक्की मात्र रवी. वातावरणात चेंज बदल होत असताना आपल्याला बघायला मिळते क्षेत्ररक्षणात बदल केला जाईल. पुढचा चेंडू मात्र पेश केला जाईल. तयार आहे ऑनलाईन प्रेक्षक वर्ग. तयार असताना पुढचा चेंडू मात्र एक कमालीचा चेंडू मात्र पेश केला जाईल. निर्धाव चेंडू जमा होतोय. दोन्ही चेंडू अद्याप शिल्लक दुसऱ्या षटकामधील. दोन्ही चेंडू शिल्लक असताना बघायला मिळते चांगलं षटक हाताला गेलं असताना एक विकेट आपल्या खात्यामध्ये मात्र जमा केला आहे. 8 धावा खर्च केला गेला असताना या षटकामध्ये 4 चेंडूवरती पुढचा चेंडू मात्र पेश केला जाईल. पुढचा चेंडू हो कमालीचा चेंडू. एक चांगला चेंडू मात्र सोडला गेला असताना सुरेख चेंडू जमा होतोय. शेवटचा चेंडू शिल्लक अंतिम चेंडू दुसऱ्या षटकामधील. 5 षटकांचा सामना 58 धावांचा पाठलाग चालू आहे जारी आहे. तर पुढचा चेंडू मात्र पेश केला जाईल. एक चांगला चेंडू मात्र पेश करत असताना गोलंदाज. पुढचा चेंडू कमालीचा चेंडू मात्र पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू जमा होतोय. तर पंचांचा कॉल येतो नक्की मात्र आपल्याला बघायला मिळते. पंच मिस्टर अरुण सर यांचा कॉल येत असताना मात्र षटक संपला जाईल. दुसरं षटक समाप्त झालं आहे. 19 धावसंख्या झाली आहे. वांजुळे या संघाचे 16 देऊया डीजेला संधी. पुन्हा एकदा एक चांगला सामना दोन षटक समाप्त झाले गेले असताना 19 धावसंख्या झाली आहे. 16 आपल्याला बघायला मिळते वांजुळे या संघाची. 58 धावांचा पाठलाग चालू आहे जारी आहे. एक चांगला प्रतिसाद तमाम क्रिकेट रसिकांचा. सागराचे पाणी कधी अडणार आहे स्वराज्याची आठवण कधी मिटणार आहे. हजार मग काय हजार जरी जन्म झाली तरी या क्रिकेटचा नाद मात्र सुटणार नाही. एक चांगला नक्की मात्र नाद लागला असताना आपल्याला बघायला मिळते हा क्रिकेट. एक चांगला सामना. तर तिसरं षटक गोलंदाज तयार. गणेश पहिला झेंडू राईट अमोर द विकेट. गोलंदाजी मार्किंगसाठी सज्ज. पाण्याविना नदी बेकार आहे. हरल्याविना विजय बेकार आहे. आणि या आयुष्यात क्रिकेट नावाचा विषय नसेल तर जिंदगी बेकार आहे. पुढचा चेंडू समोरच्या दिशेमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण कमालीचं क्षेत्ररक्षण आणि एक धाव पूर्ण केली जाईल. जीवाचा जीव जीवाचा रान जीवाला एक जीव करणारा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ. आणि नक्की मात्र जीवाचं रान करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाईल. एक धाव जोडली जाईल पहिल्या चेंडूवरती. 5 षटकांचा सामना तिसरा षटक चालू आहे. पुढचा चेंडू मात्र पुन्हा एकदा तयार आहे. गोलंदाज तयार आहेत. ऑनलाईन प्रेक्षक वर्ग खूप सारी गर्दी आपल्याला बघायला मिळते या सामन्याचा आस्वाद घेताना. पुढचा चेंडू तयार. पुढचा चेंडू कमालीचा फटका पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेमध्ये मात्र फिरकावला असताना लेफ्ट हँड फलंदाज एक धाव जोडली जाईल. आणि एक धाव नक्की मात्र जोडत असताना धावसंख्येत मात्र पुन्हा एकदा भर पडली जाईल. 18 धावसंख्या लागली गेली आहे. 18 धावसंख्या लागत असताना आपल्याला बघायला मिळते 4 चेंडू शिल्लक या तिसऱ्या षटकामधील. तर पुढचा चेंडू तयार. फलंदाज तयार आहे. रिव्हर्स वे पुन्हा एकदा एक चांगला फटका दमदार फटका मात्र चेंडूला फेकून दिली जाईल. सीमा रेषेपार.
सम्म झालं गेलं असताना पुढचा चेंडू पेश केला जाईल. पुढचा चेंडू हो स्टेप आउट झाला आणि समोरच्या लॉंगांच्या दिशेमध्ये मात्र फिरकावले चेंडूला आणि एक धाव कन्वर्ट केली जाईल, ॲड केली जाईल धावपलकावरती. धाव संख्येत मात्र पुन्हा एकदा बदल, दोन्ही चेंडू शिल्लक धाव संख्येत बदल 23. एक चांगला फलंदाज नक्की मात्र खेळून काढत असताना या चेंडूवरती पुढचा चेंडू मात्र पेस केला जाईल. तयार आहे गोलंदाज, पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी मार्क करत असताना गणेश मॅनपुराम आपल्याला बघायला मिळते. एक चांगला गोलंदाज सुकीने या संघाचा गोलंदाज, पुढचा चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक उभा तैनात, जेल ड्रॉप केला जाईल, सुवर्ण संधी दिली जाईल. मित्रांनो क्याच आहे तर मॅच आहे, क्रिकेट हा एक प्रवास आहे, जिंकणं किंवा हारणं हा त्यातील एक भाग आहे. परंतु मात्र जेल ड्रॉप केलं गेलं असताना एक जीवनदान, धाव संख्येत बदल 24-24. तरी 24 धाव संख्या लागली गेली असताना पुढचा चेंडू मात्र तयार, हातामध्ये तलवार, डोळ्यामध्ये अंगार आणि अंगामध्ये तिचा पॉवर, तिचा एनर्जी कन्वर्ट करावी लागेल, एनर्जी मात्र दाखवावी लागेल. तरी पुढचा चेंडू फलंदाज तयार आहे, गोलंदाज तयार, मिस्टर गणेश अंतिम चेंडू या षटकामधील अंतिम चेंडूवरती हल्ला बोल करण्याचा प्रयत्न आणि नक्की मात्र पुन्हा एकदा जेल ड्रॉप केला जाईल, जेल ड्रॉप होतोय, फलंदाजाला पुन्हा एकदा एक सुवर्ण संधी दिली जाईल. षटक क्रमांक 3, एंड ऑफ द ओव्हर, एकूण धाव संख्या झाली आहे 24. देऊया डीजेला संधी मिस्टर योगेश. षटक समाप्त झाले गेले असताना 12 चेंडू मात्र शिल्लक आहेत, एकूण धावसंख्या झाली आहे 24-24. तर 12 चेंडूमध्ये 34 धावांची आवश्यकता गरज. तर पहिला चेंडू या चौथ्या षटकामधील आपल्याला बघायला मिळते. एक चांगला सामना आणि त्याच अंतर्गत सामना मात्र थोडासा महाग ठरत असताना पुढचा चेंडू पेश केला जाईल. पुढचा चेंडू कमालीचा फटका, स्वाईप केला चेंडूला, थेट फेकून दिलं जात असताना मिड विकेटच्या दिशेमध्ये एक धाव पूर्ण केली जाईल. नक्कीच मात्र एक धावीची डिमांड होती आणि एक धाव पूर्ण केली गेली असताना आपल्याला बघायला मिळते धाव संख्येत बदल केला जाईल 25-25. 11 चेंडू अद्याप शिल्लक, वांजुळे संघ मात्र संघर्ष करावा लागेल, चांगला सामना मात्र करावा लागेल. 33 धावांची आवश्यकता आहे, गरज आहे, मोठ्या फटक्यांची आस आहे, अपेक्षा आहे आणि 30 आस अपेक्षा भरून काढावी लागेल. तयार फलंदाज पुढचा चेंडू खेळून काढण्यासाठी. पुढचा चेंडू कमालीचा फटका, ओहो फेकून दिलाय चेंडूला सीमारेषा पलीकडे, बाउंड्री लाईनच्या बाहेर, वन बाउन्स चौकार. चौकार, नक्की मात्र 4 धावा जमा झाल्या गेल्या आहेत, 10 चेंडू अद्याप शिल्लक, धावसंख्येत बदल, एकूण धावसंख्या झाली आहे 29-29. पुढचा चेंडू तयार, एकूण नक्की मात्र चांगला विचार करावा लागेल, सामना मात्र जिंकायचा असेल तर वांजुळे संघ विचारपूर्वक खेळावं लागेल. पुढचा चेंडू तयार असेल फलंदाज आणि नक्कीच मात्र हवडवलाय चेंडूला, हवे चेंडू खाली क्षेत्ररक्षक उभा तैनात, जेल टिपला जाईल, फलंदाज बाधवली, एक चांगली वापसी, एक चांगलं कमबॅक आणि मात्र नक्की मात्र एक जेल टिपला गेला असताना फलंदाज बाद होतोय. पुन्हा एकदा देऊया डीजेला संधी मिस्टर योगेश.
एक चांगला फलंदाज बाद झाला गेले असताना आपल्याला बगल मिती सामन्यामध्ये ट्विस्ट चांगली गोलंदाजी मार करत असताना मिस्टर नाजीम भाई एक चांगला गोलंदाज आणि मात्र एक युवा गोलंदाज गोलंदाजी मार करत असताना पुढचा चेंडू तयार. सोच बदलो, सितारी बदल जाएंगे, नजर बदलो, नजारी बदल जाएंगे, नक्की मात्र कुठेतरी भी परिवर्तन करण्याचा प्रयत्न आणि त्याच्या अनुषंगाने पुढचा चेंडू मात्र समोरच्या दिशेमध्ये डीप लॉन्ग अपच्या दिशेमध्ये मात्र फेकून दिले गेले असताना दोन धावीची डिमांड रिक्वेस्ट फॉलो थ्रू करत असताना दोन धावा अतिशय वेगाने पूर्ण केल्या गेल्या आहेत. दोन धावा तर पूर्ण केल्या गेल्या परंतु मात्र एक शॉर्ट रन दिला जाईल, अपूर्ण धाव दिली जाईल. धावसंख्येत बदल, 30 धावसंख्या जोडली गेली आहे. नक्कीच मात्र आपल्याला बघायला मिळते फलंदाज खेळपट्टीच्या वरून पडला असताना मात्र एक धाव दिली जाते आणि त्याच अनुषंगाने मात्र एक धाव दिली गेली असताना एक धाव जोडली आहे, 30 धावसंख्या लागली गेली आहे. दोन चेंडू शिल्लक या षटकामधील चौथ्या षटकामधील, अद्याप 8 चेंडूंचा सामना करावा लागेल. पुढचा चेंडू तयार, तयार असताना लॉंग ऑफच्या दिशेमध्ये फेकावलं चेंडूला, पुन्हा एकदा खेचून काढलं चेंडूला, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावीची डिमांड असताना मात्र फलंदाज बाद होईल पुन्हा एकदा. फलंदाज बाद झाला गेला आहे. तर एक चांगलं षटक हातात असताना आपल्याला बघायला ते अंतिम चेंडू शिल्लक आहे या षटकामधील. पुढचा चेंडू तयार, तयार असताना उंचावर मारण्याचा प्रयत्न हवे चेंडू खाली क्षेत्र शिकोबा तैनात असेल, जेल टिपला जाईल, फलिंदाज बाद होईल पुन्हा एकदा. काही 6 चेंडू मात्र शिल्लक आहेत अद्याप आपल्या बघमितई. चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता आहे, गरज आहे लगातार 3 षटकार मारल्यास रोख पारितोषिक 500 रुपयाचं लागलं गेलं आहे. नक्की मात्र फायदा घेईल की नाही फलिंदाज डॉक्टर पंकज बोरसे यांच्या मार्फत. तर तयार, 6 चेंडू अद्याप शिल्लक, पहिला चेंडू पेश केला जाईल. पहिला चेंडू बघायला मिळते आपल्याला, जी हा पंचांचा कॉल येतोय, व्हाईटचा कॉल येत असताना मिस्टर अरुण सर पंच म्हणून आपल्याला बघायला मिळत आहेत आणि त्यांच्याच सोबत जोडले गेले आहेत आपल्याला बघायला मिळत आहे. मिस्टर तुकाराम सर हे सुद्धा एक चांगलं पंचांचा रोल करत असताना त्यांच्यासोबत जोडले गेले आहेत. तर पहिला चेंडू या षटकामधील, पहिला चेंडू कमालीचा चेंडू, स्लोअर चेंडू मात्र पेस केला गेला असताना एक निर्धाव चेंडू जमा होईल. 5 चेंडू शिल्लक, 26 धावांची आवश्यकता, गरज. एक चांगला सामना नक्की, मात्र 5 चेंडू शिल्लक असताना 26 धावांची आवश्यकता आहे, गरज आहे, मोठ्या फटक्यांची आस असेल, अपेक्षा असेल. आणि मात्र पुढचा चेंडू पुन्हा एकदा एक मिस चेंडू मात्र आपल्याला बघायला मिळते, एक डॉट चेंडू जमा होईल. धावसंख्येत मात्र कुठलाच बदल नाही, 4 चेंडू अद्याप शिल्लक आहेत, 26 धावांची आवश्यकता आहे, गरज आहे. पुढचा चेंडू तयार, पुन्हा एकदा गोलंदाज मिस्टर शबीर भाई एक चांगला गोलंदाज. मात्र पहिले षटक हाताला गेले असताना पुढचा चेंडू, पहिलं षटक अप्रतिम असं षटक हाताला गेलं असताना दुसरं षटक पुन्हा एकदा चांगलं षटक हाताला गेलं असताना 3 चेंडू लगातार डॉट चेंडू आपल्याला बघायला मिळते, 3 चेंडू अद्याप शिल्लक. सामना मात्र झोंकला गेला असताना आपल्याला बघायला मिळतंय. पुढचा चेंडू तयार असताना पुढचा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. दादा आहे पंचांचा कॉल आहे, पंचांचा नक्की मात्र सुकेने संघ मात्र 3 चेंडू 3 पावलं दूर आहे नक्की मात्र विजयाच्या दिशेमध्ये जात असताना. तर तयार, पुढचा चेंडू पुन्हा एकदा, 3 चेंडू अद्याप शिल्लक. फलंदाज तयार, स्टेप आउट झाला असताना पुढचा चेंडू पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू, चांगलं षटक. मात्र एक धाव 4 चेंडूंवरती खर्च केले गेले असताना व्हाईटच्या अनुषंगाने जमा होत आहे. तर दोन चेंडू शिल्लक, पुढचा चेंडू तयार, पुढचा चेंडू कमालीचा चेंडू मात्र एक धावीची डिमांड रिक्वेस्ट फॉलो थ्रू केली जाईल आणि मात्र शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, सामना नक्की मात्र विजयी सरी घोषित झाला गेला असताना आपल्याला बघायला मिळतंय. एक पाऊल दूर
सुकेने संघ मात्र 58 धावांचं लक्ष दिले गेले असताना विजयी श्री गोसे सुकेने संघ दोन्ही संघाचे स्वागत असेल. लेकिन मात्र आपल्याला बघायला मिळते वांजुळे संघ सुद्धा एक चांगला संघ